नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती एक स्पष्ट विरोधानं, एका उघड टार्गेटनं. ते टार्गेट होते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष भाजपा. टार्गेट करणारे आहेत अंधश्रद्धा निर्मूलनाचे श्याम मानव, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे. तिघांनी गेल्या 48 तासांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट टार्गेट केलंय, ज्याची सुरुवात झाली नागपुरात. तीही बरोबर 24 तास आधी. एरवी राजकारणापासून दूर राहणारे आणि राज्यभरात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणारे श्याम मानव यांनी एका बैठकीचं आयोजन केलं. त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांसह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, गुरुदेव सेवा मंडळ, अनेक दलित व ओबीसी समाजासाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनांना निमंत्रणही दिलं. मात्र हे करत असतानाच त्यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर आरोप केलेत. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर तपास यंत्रणांचा वापर करत एका विशिष्ट पद्धतीचे जबाब देण्यासाठी दबाव आणल्याचा दावा श्याम मानव यांनी केला. त्याला आज एबीपी माझ्यासाठी बोलताना अनिल देशमुखांनी दुजोराही दिला आणि देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक आरोप जोडला. नागपुरातून झालेले दोन्ही आरोप आपण पाहणार आहोतच, मात्र त्याआधी आणखी एक आरोप सांगते. राजकारणात उतरणार नाही, निवडणूक लढवणार नाही, राजकीय पक्षांसोबत युती आघाडी करणार नाही, करेन तर फक्त समाजासाठी काम, समाजासाठी आंदोलन करेन असं म्हणत गेल्या एक वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे आज देवेंद्र फडणवीसांवर बरसले. 5 दिवसांपासून जरांगेंचं उपोषण सुरू होतं. तेच उपोषण जरांगेंनी आज मागे घेतलं. उपोषण मागे घेत असताना मनोज जरांगेंनी एक मोठा एल्गार केला, ज्यात त्यांचा देवेंद्र फडणवीसांवरचा राग पुन्हा एकदा उफाळून बाहेर आला. तो आधी पाहूया आणि मग विश्लेषण. देवेंद्र फडणवीस मला याच्यात गुतिणार आहे, पोलीस त्याच्या हातात आहेत, कोर्टाचं मंत्रालय सुद्धा त्याच्या हातात आहे आणि तो गुतविणार म्हणजे त्याला निवडणूक काढून निघून न्यायची तशी मी मला आत टाकतो. मी तर असं आत जात नाही, याच्यात आत टाकायचं, आत मारायला बी लावायचं. मी आत गेलो भाजपचं एक बी शीट नाही आलं पाहिजे, एक बी राज्यात ज्या जिथं आपला समाज नसेल तिथं सुद्धा एक बी नाही आलं पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे, कायमचा. ते उकंड्यावर मुतल्यावर छत्र्या कसं होगा, त्यात कुत्र नसतं मग तुझं उकंड्यावर. तसं सुद्धा एक बिमोड झाला पाहिजे पुरा, एक नाही राहिलं पाहिजे पुढे, छत्री सुद्धा उघडली नाही पाहिजे. उकांड्यावर नाही, फकांड्यावर नाही, कशावर नाही, कशावर. नुसतं भाजपच आता आम्ही भाजपचेच उमेदवार येऊन देत नाही, जाऊ द्या आता शिंदेचे येऊ द्या, त्या अजित पवारचे येऊ द्या, असून द्या आता काय त्याला नाही लागे, महायुतीचे महाईका सागडीचे येऊ द्या, काही भाजपाचे बी आणतो ठराविक, पण काही काही भाजपचे पाडीचं सुद्धा. भाजप पक्ष चांगला आहे, चालेनारे बधीर टाकायचे. 29 ऑगस्टला महाराष्ट्रातला मराठा समाज एकत्र येणार आहे, आम्ही ठरवणार आहे 288 पाड्याची उभ्या करायची. आमच्या विचाराचे आम्ही ओबीसीची सुद्धा निवडून देऊ, पण मराठी सुद्धा पाडू आणि मागत मांडेल. देवेंद्र फडणवीसची पुरी वाता हात केल्याशिवाय भाजपची काडी लावल्याशिवाय ते गब्बासायचे नाही. ह्या लाडायला आणि त्या दरेकरला यांना माहीत नाही महाराष्ट्रात मराठ्याशिवाय काही खरं नाही, हे जाणून बुजून हे लाड्या हो हे बिगर मिशावाला हे कसलं गाणं दिसतंय ते, त्याच्या हात्याला फक्त एक टिकला लावायला पाहिजे मधी गोल, असा छान दिसन ना सुंदर ते. सकुग दिसन मग ती, हा ते दरेकर. आता दरेकर फरेकर सगळे ओठ नेला आणतो मी, आता त्याचं सरची नागपूर बी आणतो ओठ नेला. मग आता जे ओरिजिनल निवडून येतात ना तो, ह्यामुळे त्यांना इतका फटका बसणार आहे मना बाळा, तू फक्त बघ माझ्या, तू म्हणजे हे 2-3 जण कीड लागलेली फडणवीस साहेब, हे 2-3 जण भाजपला लागलेली कीडी, हे जे 5-7 जण आहेत ना कीड आहे भाजपला लागले. आता खरं कुतूहल सर्वांना हेच असेल की मनोज जरांगेंनी आपले उपोषण का मागे घेतले, त्यांचे पुढचे पाऊल नक्की काय आहे, मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची पुढची रणनीती नक्की काय आहे,
हे आम्ही तुम्हाला त्यांच्याच तोंडून ऐकवतो. 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत ज्या ज्या जिल्ह्यात तारखे दिलेल्या आहेत तिथं सुद्धा हजर राहा. 7 ऑगस्टला सोलापूर आहे, 8 ऑगस्टला सांगली आहे, 9 ऑगस्टला कोल्हापूर आहे, 10 ऑगस्टला सातारा आहे, 11 ऑगस्टला पुणे, 12 ऑगस्टला नगर आहे, 13 ऑगस्टला समारोप आहे नाशिकला. आणि नाशिकचा एकही जिल्ह्यातला मराठा घरी थांबणार नाही. ना विलास आहे आम्हाला, आमची एक बी माणूस आज आमदार बोलायला विधानसभेत नाही आहे. मराठा बांधवांनी हे समजून घ्या, आपल्या हक्काची बाजू मांडायला आरक्षणच नाही, कोणत्या अडचणी म्हणजे आपल्याला आपले 40-50 द्यायचे लय नाही तर किमान बाकीच्या पाड्या का करणं व्हायना. पण 30-40 आपल्या हक्का द्यायची, एकदा जर 30-40-50 हे जर आरडायला लागले नाही इकडून सगळं बंद आरडायच बंद. आणि आपण पाठिलेले सोपे राहणार नाहीत, आगड बंब राहणार आहेत, आगड बंब इतके डेंजर राहणार आहेत. आपले 40-50 जणच 288 भारी भरणार आहे. हां, हे शेअर पाठवायचे वाघ, हां खास शेअर पाठवायचे राहत. 30-40-50 का होईना आता आपल्याला आपले पाठव. मराठा आंदोलक मनोज जरांग यांच्या याच भूमिकेवर आम्ही तुम्हाला आज महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न सांगते, मी तुरुंगात गेलो तर भाजपची एकही जागा जिंकून आली नाही पाहिजे. जरांग यांचा एल्गार, भाजपला विधानसभा निवडणुकीत याचा फटका बसेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. मनोज जरांग यांनी मागच्या वेळी जेव्हा उपोषण सोडलं होतं तेव्हाही अशाच भाषेचा वापर करत देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी अनेक आरोप केले होते. त्यानंतर काही दिवसांमध्येच मनोज जरांग यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. रागाच्या भरात आपण असं बोलून गेलो असंही ते म्हणाले होते. आणि आता पुन्हा एकदा मनोज जरांग यांनी त्याच भाषेत फडणवीसांना टार्गेट केलंय. याच टार्गेटिंगवर खुद्द फडणवीसांनी काय उत्तर दिलंय तेही पाहूयात. तुमच्या सत्य परिस्थितीवरती जर आम्ही येऊन बोलायला लागलो तर कदाचित तुम्हाला तोंड लपवणं देखील भारी होऊन जाईल. कारण तुम्ही ज्या पद्धतीतली भाषा वापरता, ज्या पद्धतीमध्ये तुम्ही एकेरी शब्दांनी सन्माननीय देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलता हे आम्हाला कदापि मान्य नाही. ज्या पद्धतीमध्ये देवेंद्र फडणवीसला टार्गेट कोण करेल, कोणाला फायदा आहे देवेंद्र फडणवीसला टार्गेट केल्यामुळे? जसं तुम्ही म्हणालात फक्त आणि फक्त टार्गेट एकच देवेंद्र फडणवीस, ही देवेंद्र फडणवीसची जी काही शक्ती आहे, लोकांचं प्रेम आहे, हे कोणाला समजतं, हे कोणाला घातक वाटतं, देवेंद्र फडणवीसमुळे कोणाला धोका आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे इकोसिस्टीम कोण चालवत आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. मराठा आंदोलक मनोज जरांग यांनी केवळ देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलंय असं नाही, तर मराठा आरक्षण प्रश्नी पुन्हा सुरू झालेल्या त्यांच्या उपोषणावर टीका करणारे भाजप नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्यावरही त्यांनी जहरी टीका केली, जी आपण ऐकली काही वेळापूर्वीच. त्यानंतर लाड आणि दरेकरांनीही जरांगेंना तीव्र शब्दात प्रत्युत्तर दिलंय. त्यांना आमचे उमेदवार पाडायचे असतील तर त्यांनी 288 उमेदवार उभे करावेत, आम्हीही बघू कसे पाडता, असं आव्हान लाड यांनी दिलंय. तर जरांगे यांच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही असे म्हणत प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंवर पलटवार केलाय, पाहूयात. तुमच्या सत्य परिस्थितीवरती जर आम्ही येऊन बोलायला लागलो तर कदाचित तुम्हाला तोंड लपवणं देखील भारी होऊन जाईल. कारण तुम्ही ज्या पद्धतीतली भाषा वापरता, ज्या पद्धतीमध्ये तुम्ही एकेरी शब्दांनी सन्माननीय देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलता हे आम्हाला कदापि मान्य नाही. ज्या पद्धतीमध्ये तुमच्यावरती कोणीतरी पुण्यामध्ये एखादी गुन्हा दाखल केला त्यामध्ये देखील फडणवीसांचा हात आहे. ही जी तुमची भाषा ही चुकीची आहे. कोणाचे पैसे खाणं, कोणाला पैसे न देणं हे काही तुम्हाला फडणवीसांनी किंवा भारतीय जनता पार्टीने सांगितलं नव्हतं. ते तुमचं केलेलं कृत्य 2013 आहे.
जर तुम्ही अशा पद्धतीच्या शिव्या देत राहिलात तर तुमच्या शिव्यांचं उत्तर तुमच्याच भाषेमध्ये द्यायला आमचे पदाधिकारी कार्यकर्ते मागे पुढे पाहणार नाहीत. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की त्यांच्यामध्ये अहंकार आलेला आहे. त्यांचा आता खेळ संपायला आलाय, आटपायला लागलाय आणि म्हणून त्यांचं मानसिक संतुलन पण ढासळतंय आणि वारेमाप बेछूट वाटेल ते आता बोलायला लागलेले आहेत. देवेंद्रजींशी लग्न कर, नंतर मला त्या ठिकाणी नतनतील नसलेला नाचा म्हणणं त्यांना जाहीर आव्हान देतोय. त्यांनी सांगितलं ना, उपोषण झाल्यावर बघून घेतो, जरांगीचं आव्हान स्वीकारलंय, त्यांना काय बघायचं आहे ते बघून घ्या. मनोज जरांगेंनी सरकार विरोधात एल्गार पुकारल्यानंतर त्यांचे एकेकाचे सहकारी राहिलेल्या अजय बारस्कर महाराजांनी पुन्हा जरांगेंवर टीका केली आहे. हे सर्व बेगडी आंदोलन सुरू आहे, केवळ खुर्चीसाठी आंदोलनाचं नाटक चाललं होतं असा आरोप त्यांनी केला. तसंच त्यांनी मराठा समाजासाठी आंदोलन केलं की एका पक्षाला फायदा व्हावा म्हणून केलं. बारामतीनं सांगितलं का आंदोलन करा असा सवाल करत बारस्करांनी जरांगेंवर ताशेरे ओढले. पाहूयात. सरकारचा डाव आहे, मला गोळ्या घालून मारणार येतो, जला टाकून मारणार येतो. इथं पोलीस आहे, न्याय व्यवस्था आहे आपल्याकडं. मला सांगा, जलात टाकून कधी मारतात का? पोलीस बसलेले तिथं जलात मारतात. पोलीस कोठडीत गेला माणूस, अटक झाला. बरं, तू अटक कशासाठी झाला? आज तू स्पष्टीकरण दिलं आणि त्याचा तू तुझ्यावर तुझ्या कपाळावर आहे ना जरांगी, चार शिवीचा शिक्का आहे, नीट ध्यानात ठेव. माननीय न्यायमूर्ती साहेबांनी जसं तुमच्या पेपरला छापून येतो बाबा ताशेरे ओढले, तसे जरांगेंवर ताशेरे ओढले. आणि जरांगेंना सांगितलं, आधी स्वतःच्या केसेस मिटवा आणि मग समाजाचं पहा. तर मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांवर काँग्रेस नेते आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय. सरकारच्याच भूमिकेमुळे मराठा आरक्षणाचा गोंधळ सुरू असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली आहे. पाहूयात. शासन म्हणून मुख्यमंत्री स्वतः पाठवतात, स्वतः जातात, गुलाल उधळायला लावतात आणि मागण्या पूर्ण झाल्या म्हणून सगळे सगळीकडे आनंदोत्सव होतो. मग आता काय अडचण आली, काय अंमलबजावणी होत नाही, हे कोणी करायचे असते? विरोधकांनी करायचे असते, ते सत्ताधाऱ्यांनी करायचे असते. मग सत्ताधाऱ्यांनी ते का केलं नाही म्हणून त्यांचा राग आहे. आम्ही विरोधक असताना म्हणतात, हे का बोलत नाहीत, हे का सांगत नाहीत, हे का करत नाहीत. अरे वा, उलटा कोर चोतवाल कोटवाल कोटाठे. या सगळ्यामध्ये जो गोंधळ चाललेला आहे, हा गोंधळ मुळात त्यांनी घातलेला गोंधळ आहे, तो गोंधळ त्यांनी सोडवावा. झिरो अवर मध्ये वेळ झाली आहे आता मनोज जरांगेंच्या वक्तव्यावरील प्रश्नाकडे वळण्याची. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रातील जनतेनं काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. मी तुरुंगात गेलो तर भाजपची एकही जागा जिंकून आली नाही पाहिजे. जरांगेंचा एल्गार भाजपला विधानसभा निवडणुकीत फटका बसेल का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूया. एक्स वरून भाग्येश, सर्वांनी सुपारी घेतली आहे फडणवीस आणि भाजपला पाडण्याची. यूट्यूब वरून अनिल वडजे पाटील, हो नक्कीच, लोकसभेत जशी हार झाली तशी आता विधानसभेला होणार, भाजप जेवढा मनोज जरांगेंना त्रास देणार तेवढं स्वतःचं नुकसान करणार. यूट्यूब वरून विनोद मुंडे, हो नक्कीच, या गोष्टीचा परिणाम भाजपवर होणार आहे. यूट्यूब वरून राजेंद्र तरहल, 100% भाजपला धक्का बसेल. यूट्यूबवर दीपेश मोरे, जरांगे पाटलांनी जर विधानसभेसाठी उमेदवार उभे केले तर महाराष्ट्रातील राजकारणाचा एक नवीन अध्याय सुरू होणार. फेसबुकवरून अप्पासाहेब परसराम जाधव, जरांगे पाटील सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, राज्यातील गरजवंत मराठा जरांगे पाटलांसोबत कायम होता आणि राहील.
फेसबुकवरून संदीप निकम, सरळ सरळ भाजपाला विरोध आहे, बाकी दुसरं काही नाही. इंस्टाग्रामवरून विष्णू पाटील, एकतर राजकारण करा नाहीतर शांतपणे उपोषण करा. इंस्टाग्रामवरून यश वशिष्ठ, सरकार पाडणे हाच मुद्दा आहे, बाकी सगळा खेळ. पण आज निशाणा देवेंद्र असणारे एकटे मनोज जरांगे नव्हते, तर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनीही देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती आरोप केलेत. 3 वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. अनिल देशमुख तेव्हा गृहमंत्री होते. मुंबईच्या बार मालकांकडून 100 कोटी वसुलीचे प्रकरण गाजले. हायकोर्टानं सीबीआयनं तपास करावा असे आदेश दिले आणि अनिल देशमुखांनी राजीनामा दिला. मात्र त्या काळात राज्यात दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणही गाजत होतं. त्या काळाशी संबंधित आहेत अनिल देशमुखांचे आजचे आरोप. त्यांचे म्हणणे आहे की तेव्हाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा एक खास माणूस अनिल देशमुखांकडे पाठवला आणि त्यांच्या फोनवरून देवेंद्र फडणवीस स्वतः अनिल देशमुखांशी बोलले आणि त्याच कॉलवर फडणवीसांनी देशमुखांना राज्यातील 4 नेत्यांवर गंभीर आरोप करण्यास सांगितले. बरं, ते 4 नेते कोण? तर पहिले होते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन मंत्री अनिल परब आणि आदित्य ठाकरे. याच नेत्यांची नावं घेत अनिल देशमुखांनी एबीपी माझाच्या कॅमेरावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आज परत गंभीर आरोप केलेत, ते आधी पाहूया. 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा अतिशय जवळचा माणूस माझ्याशी माझ्याकडे पाठवला. त्यांनी माझा देवेंद्र फडणवीसशी फोनवर बोलणं करून दिलं. देवेंद्र फडणवीसनी त्या माणसाच्या तरी त्यांनी एक लिफाफा माझ्याकडे पाठवला आणि त्यांनी सांगितलं की याचं तुम्ही या 4 मुद्द्याचं तुम्ही ॲफिडेविट करून द्या. उद्धवजी ठाकरे अडचणीत आले असते, आदित्य ठाकरे अडचणीत आले असते, अजित पवार अडचणीत आले असते. ॲफिडेविट करून देण्यासाठी नकार दिल्यामुळे माझ्या मागे ईडी सीबीआय लावून मला अटक करण्यात आली. उद्धव ठाकरेवर मी खोटा आरोप लावायचा की यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला पैसे जमवायला सांगितले. आदित्य ठाकरेवर खोटा आरोप लावायचा मी की आदित्य ठाकरेंनी दिशा सॅलियनवर रेप केला आणि तिला बाल्कनीतून ढकलून दिला. अजित पवारावर खोटा आरोप मी लावायचा की गुटख्याच्या बाबतीत खोटा आरोप लावायचा असे. आणि अनिल परब असे 4 लोकांच्या बाबतीत त्यांनी मला 3 वर्षापूर्वी ॲफिडेविट करून खोटे आरोप लावायला सांगितले. जे ॲफिडेविट करून मला देण्यास सांगितलं त्याचे पुरावेसुद्धा माझ्याकडे आहे. कोण माणूस आला होता, काय आला होता, वेळ आल्यावर मी ते सांगेल तुम्हाला. या माणसाला कोणी पाठवलं? देवेंद्र फडणवीसनी. तुमच्या शासकीय निवासस्थानी भेट झाली? माझ्या शासकीय निवासस्थानी 3 वर्षापूर्वी. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. इकडे अनिल देशमुखांनी गंभीर आरोप केले आणि तिकडे सीबीआयचा एक धक्कादायक अहवाल पुढे आला ज्यात अनिल देशमुखांवर गंभीर आरोप आहेत. जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, जे आता मुंबई डीसीपी पदावर आहेत, यांनी सीबीआयकडे कबुली देत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर मोठा आरोप केलाय. काय आहे नक्की ही कबुली आणि त्या अहवालात ते बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. आणि त्यासाठी परत एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. तत्कालीन एसपी प्रवीण मुंढेंचे काय आहेत अनिल देशमुखांवर आरोप, काय म्हणतोय अहवाल? गिरीश महाजनांविरुद्ध विजय भास्करराव पाटलांनी तक्रार दिली. तक्रारदार येण्यापूर्वीच अनिल देशमुखांचा मला फोन आला. अनिल देशमुखांनी विशेष सरकारी वकिलाला माझ्याकडे पाठवलं. देशमुखांनी FIR दाखल करण्याचे आदेश दिल्याचं वकिलांनी सांगितलं. मी त्यांना पुणे शहर पोलिसांकडे जाण्यास सांगितलं कारण त्यांनी सांगितलेला घटनाक्रम जळगाव हद्दीतील नव्हता. मात्र तक्रारदारानं त्याला नकार दिला. पुन्हा आठवड्याभरानं अनिल देशमुखांचा फोन आला. देशमुखांनी पुन्हा तक्रारदाराला पाठवत असल्याचं सांगितलं.
थेट गृहमंत्र्यांचा फोन आल्यानं मी नाशिक आयजी पोलीस महासंचालकांना सांगितलं. पुन्हा आठवडाभरानं देशमुखांचा फोन आला आणि त्यांनी मला देशमुखांकडून सातत्यानं धमकावलं जात असल्यानं अखेर मी गुन्हा दाखल केला. अनिल देशमुखांच्या दबावातून झिरो FIR दाखल केला. आता हेच सगळं ह्या अहवालात नमूद आहे आणि आजच अहवालाची ही माहिती समोर आली आहे. आता हा अहवाल पुण्याच्या मोका कोर्टा समोर आलाय, त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. असं असतानाच आज सकाळी देशमुखांनी पुराव्यांचा इशारा देत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जे गंभीर आरोप केलेत त्यावर पुराव्याचाच इशारा देत फडणवीसांनी उत्तर दिलंय. आणि ते इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी अनिल देशमुखांना गंभीर इशाराच दिलाय तो पाहूया. अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं, मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांनी अनिल देशमुख यांच्या विरुद्ध FIR करायला लावला. त्यांच्याच सरकारमध्ये तो FIR झाला. त्यानंतर ते जेलमध्ये गेले. 100 कोटीच्या वसुलीच्या केसमध्ये ते जेलमधनं बेलवर बाहेर आलेले आहेत. आत्ता CBI जी चार्जशीट दाखल केलेली आहे त्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे गिरीश महाजनांवर मोका लागला पाहिजे, गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागल्या पाहिजे, याकरता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी त्या ठिकाणी दबाव टाकला. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कशा प्रकारे विरोधी पक्षाच्या आमदारांना मोका लावणे, खोट्या केसेस टाकणे, खोट्या केसेसमध्ये फसवणे, याची मोडस ऑपरेंडी होती हे आपण सगळ्यांनी नीट बघितलेलं आहे. मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही, कोणावर डूक ठेवून राहत नाही, पण माझं एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही. त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत. त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत, या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत, वाझेवर ते काय बोलतायत, या सगळ्या गोष्टी आहेत. माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील. मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही, पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं, देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही. खरं तर अनिल देशमुखांनी जो आरोप केलाय त्याला कारण ठरली ती श्याम मानवांची पत्रकार परिषद. विधानसभा निवडणुकांआधी संविधान वाचवा, महाराष्ट्र वाचवा असं अभियान राज्यातील काही संघटना राबवणार आहेत. एरवी राजकारणापासून दूर असणाऱ्या संघटना आता उघडपणे सरकार विरोधात भूमिका घेत आहेत आणि त्याचं नेतृत्व श्याम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आहे. त्याच्या पहिल्याच बैठकीआधी श्याम मानवांनी अनिल देशमुख आणि संजय राऊतांवर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत महायुती सरकारवर टीका केली आहे. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला. श्याम मानव यांना अनेक दशकांपासून ओळखतो, पण त्यांनी पुराव्याचाच आधारे बोलावं असा सल्लाही त्यांनी दिला. तर त्यावर काही मिनिटांमध्येच श्याम मानव यांनीही उत्तर दिलं आणि आपण आपल्या आरोपांवर ठाम आहोत असं म्हटलं. पाहूयात. यावर सही करून द्या तर तुम्ही ED च्या जेलमधून वाचाल. गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख. देशमुखांनी खूप विचार केला, नाही म्हटलं. नाही म्हटल्यावर पुन्हा निरोप आला की तुम्हाला अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसेल तर ठीक आहे, सोडून द्या. बाकी 3 affidavit तुम्ही सही करून द्या. याचा अर्थ हे तिघही जेलमध्ये जाणार. उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार, आदित्य ठाकरे जाणार, अनिल परब जाणार. आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः 13 महिने जेलमध्ये गेले म्हणून मी त्यांचं जाहीररित्या अभिनंदन करत असतो आणि कौतुक करत असतो की याला खरा मर्दपणा म्हणतात. इतके वर्ष श्याम मानव मला ओळखतात, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं होतं.
पण दुर्दैवाने मला असं वाटतं की इकोसिस्टीममध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत, सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत. दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का असा प्रश्न मला पडतो. मी महाराष्ट्रातल्या दोन माणसांची नावं घेऊन सातत्यानं बोलत आलो, संजय राऊत आणि अनिल देशमुख यांचे, की कशा पद्धतीनं ईडीच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव आणला जातो आणि कशा पद्धतीनं सध्याचे लोक वागत आहेत. आता राहिला प्रश्न, मी कोणीतरी मला सुपारी देईल आणि मी वागेल असं देवेंद्र फडणवीसांना म्हणायचं आहे का? त्याने ते जाहीररित्या म्हणावं. खरं म्हणजे सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्येच जास्त चांगली आहे ना, विकत घेण्याची क्षमता त्यांच्यामध्येच जास्त चांगली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे असो, महाविकास आघाडीचे नेते असो किंवा त्यांच्याशी संबंधित संघटना असो, आज दिवसभर या सर्वांचाच रोख होता तो उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फडणवीसांना का टार्गेट केलं जात आहे? आरक्षणाचा प्रश्न कोण चिघळवत आहे? या आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी झिरो आवरमध्ये असणार आहेत भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कसे सर्वांच्याच निशाण्यावर आले आहेत? मनोज जरांगे गावोगावी जाणार फडणवीसांच्या विरोधात भाजपला हरवण्यासाठी. श्याम मानव आणि सामाजिक संघटना एक होणार. फडणवीस आणि भाजप सरकारला परत यायला नको ह्यासाठी. देवेंद्र फडणवीसांवरच्या आरोपांना दुजोरा, भाजप विरोधाला समर्थन हे अनिल देशमुखांकडून स्वाभाविकच आहे. त्यामुळे ह्या सर्व विषयावर सविस्तर भाजपची भूमिका मांडण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला. चित्राताई, एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे. एकंदरीतच आजचा दिवस जर बघितला राजकारणाचा महाराष्ट्रातला, तर तो होता टार्गेट देवेंद्र फडणवीसचा. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून या बातम्या आल्या, पण वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळी मंडळी ही आज फडणवीसांवर निशाणा साधत आहेत. काय म्हणाल? चित्राताई, मला वाटतं आपला माझा प्रश्न आपल्याला ऐकू आला नाही. पहिल्यांदा मी आपलं स्वागत करते एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये. आणि आजचा जर राजकारणातला दिवस बघितला तर असं लक्षात येत आहे की एकंदरीत आजचा दिवस भाग कुठलाही असेल, नागपूर असेल, मराठवाडा असेल, निशाणा मात्र होता तो देवेंद्र फडणवीसांवर. काय सांगाल? मगाशी आवाज येत नव्हता, आता मला प्रश्न कळालाय. याच्यामध्ये ज्या वेळेला सकाळी पहिली व्हिडिओ क्लिप आली श्याम मानवांची, त्यावेळेला डोक्यात सगळ्यात पहिल्यांदा काय आलं की आता पवार साहेबांची जी इकोसिस्टीम आहे ती पूर्णपणे ऍक्टिव्हेट झालेली आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये यात आणखीन काही माणसं जोडले जातील. म्हणजे फेक नरेटिव्ह पसरवण्याची, म्हणजेच फेक नरेटिव्ह म्हणजेच खोटं पसरवण्याची एक मोठी फॅक्टरी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्या ठिकाणी उघडली गेली होती आणि आता विधानसभेमध्ये त्याचं सुधारित रूप हे आपल्याला सरिता संपूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहे. आता आधी जरांगे, आता श्याम मानव. बरं, दोघेही जनतेत जाणार, दोघांचा एकच अजेंडा असणार आणि तो अजेंडा म्हणजे भाजपाला हरवणं. म्हणजे मला जर विचारशील वैयक्तिक, तर मला असं वाटतंय हे सगळं ऐकून आणि पाहून की श्याम मानव म्हणजे पवार साहेबांचे भविष्यातले जरांगे पार्ट टू असतील असं मला वाटतंय. असं लोकशाहीमध्ये प्रत्येकाचं स्वागत आहे. आता जो विषय, आपला मूळ विषय जो आहे तो म्हणजे जामिनावर, म्हणजे बेलवर बाहेर असलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पूर्व गृहमंत्री देवेंद्रजींवर, हा पूर्व गृहमंत्री जामिनावर बाहेर असलेले, बेलवर बाहेर असलेले पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख ज्यांनी आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींवरती बेछूट खोटे आरोप केले,
देवेंद्रजी कसे आहेत, त्यांचा स्वभाव हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. देवेंद्रजी कधीही कधीही पुराव्याशिवाय बोलत नाहीत. आणि त्याच्यामुळे देवेंद्रजींनी याही वेळेला त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट केली आहे की याच्या आधी पण अनिल देशमुखांनी त्यांच्यावरती आरोप केले. देवेंद्रजी काही बोलले नाहीत कारण हा घाणेरड राजकारण करणं हा त्यांचा स्वभाव नाहीये. पण त्यांचा हाही स्वभाव आहे, ते कुणाच्या नादी लागत नाहीत. पण जर देवेंद्रजींच्या नादी कुणी लागलं तर ते त्याला सोडतही नाहीत. आणि त्याच माध्यमातून आपण बघितलं की देवेंद्रजींनी हे स्पष्ट सांगितलंय, देशमुखांनी जे बेछूट आरोप देवेंद्रजींवर केले, देवेंद्रजींकडे या अनिल देशमुखांच्याच पक्षातल्या लोकांनी काही ऑडिओ व्हिज्युअल आणून दिल्या. बघा, आणि त्या व्हिज्युअल मध्ये काय आहे की हे देशमुख, हे अनिल देशमुख जे आज बेछूट आरोप आमच्या नेत्यावरती, राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्रजींवर करतायत, त्याच्यावरती हे देशमुख पवार साहेबांबद्दल काय बोललेत, उद्धव ठाकरे बद्दल काय बोललेत, त्या सचिन वाजे बद्दल काय बोललेत, हे सगळं त्या ऑडिओ व्हिज्युअल मध्ये आहे. आजपर्यंत देवेंद्रजींनी हा, पण मग या क्लिप्स बाहेर कधी येणार? पण हे गृहमंत्री, कारण काय आहे हा विषय म्हटला तर वैयक्तिक आहे आणि म्हटलं तर हा महाराष्ट्राचाही विषय आहे, त्यामुळे या जनतेच्या समोर सुद्धा, म्हणजे आज देशमुखांनी सुद्धा इशारा दिला, फडणवीसांनी इशारा दिला, आपण थोडं अजून सविस्तर सांगितलं चित्रातही, पण शेवटी जनतेच्या समोर, म्हणजे मी तर दोन्ही नेत्यांना म्हणते, जे काही पुरावे असतील ते जनतेच्या समोर आलं पाहिजे. एकच मिनिट सरिता, मी एकच तुला सांगते की मागच्या विधानसभेमध्ये आपण पाहिलंय, जे मी पहिल्यांदा वाक्य म्हटलं की देवेंद्रजी हे पुराव्याशिवाय कधीही बोलत नाहीत, मागच्या विधानसभेमध्ये त्यांनी व्हिडिओ दिले, त्या व्हिडिओ मध्ये सरकारी वकील असलेला, काय नाव त्यांचं, प्रवीण चव्हाण, तो काय म्हणाला महाराष्ट्रातली जनतेने नक्की ऐकावं. प्रवीण चव्हाण जो सरकारी वकील होता, त्याने असं म्हटलं की मी म्हणजे प्रवीण चव्हाण, मी शरद पवारांचा ऑपरेटिव्ह एजंट आहे, हे मी नाही म्हणत आहे, हे भाजपा नाही म्हणत आहे, हे देवेंद्रजी नाही म्हणत आहे. या व्हिडिओ मध्ये तो प्रवीण चव्हाण जे म्हणतोय ना ते सांगतेय मी, धक्कादायक आहे ऐकच. तो म्हणतोय की मी शरद पवारांचा ऑपरेटिव्ह एजंट आहे, शरद पवारांनी मला कसं डीजीशी, म्हणजे त्यांना डीजीशी कसं जोडून दिलं, शरद पवारांनी कशा मीटिंग लावून दिल्या, बातम्या कशा लीक करायच्या, त्या कुठल्या चॅनलवर कशा चालवून घ्यायच्या, भाजपाच्या कुठल्या नेत्यांना अटक करायची, देवेंद्र फडणवीसांना कशी अटक करायची, जयंत पाटील जे त्यांचे आता प्रदेश अध्यक्ष आहेत, त्याही वेळेला होते मंत्री होते, त्यांनी दिलेल्या सगळ्या सूचना, सर्व महत्वाच्या फाईल्स, त्यातून झालेल्या खोट्या कारवाया, त्याच्यासाठी साक्षीदार कसे तयार करायचे, कशी संपूर्ण पोलीस यंत्रणा वापरून खोट्या रेड केल्या गेल्या, अनिल देशमुख कशी मदत करायचे, अनिल गोटेंशी झालेलं संभाषण, हे थेट पुरावे विधानसभेमध्ये देवेंद्रजी यांनी सादर केले. पोकळ बाता नाही, तोंडाच्या बाता नाहीत, जे बोलले प्रवीण चव्हाण जे सरकारी वकील होते, त्या सरकारी वकिलाच्या तोंडातून आलेल्या या गोष्टी आहेत. एवढंच नाही सरिता, पुढे जाऊन तो प्रवीण चव्हाण काय म्हणतोय की अनिल देशमुखांनी, आम्ही म्हणत नाही बर का, पुन्हा सांगतेय, भाजप म्हणत नाही, देवेंद्रजी म्हणत नाही, चित्रा वाघ म्हणत नाही, त्या प्रवीण चव्हाणने त्या व्हिडिओ मध्ये असं म्हटलंय की अनिल देशमुखांनी 100 कोटी नाही, 250 कोटींपेक्षा अधिक पैसे वसुलीतून कमावलंय. हे कोण सांगतंय? प्रवीण चव्हाण. शिवाय आणखीन धक्कादायक, जजेस कोर्टात कसे आणायचे,
आणि निकाल कसे घ्यायचे हे सुद्धा तो प्रवीण चव्हाण त्या व्हिडिओत बोलतोय. आणि तो व्हिडिओ आमच्या नेत्याने विधानसभेमध्ये मांडला. त्याच्यावर आता इन्क्वायऱ्या चालू आहेत. सत्य बाहेर येईलच. पण मी तुम्हाला हे सांगते की ज्या पद्धतीने खोट पसरवायचं, ज्याला फेक नरेटिव्ह म्हणतात, त्याची फॅक्टरी जी लोकसभेत चालू केली ना, त्याचं हे विधानसभेतलं सुधारित रूप आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आता मी तुम्हाला सांगितल्या की या प्रवीण चव्हाणने या व्हिडिओ मध्ये काय काय सांगितलंय हे सगळं पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे. सगळ्या माध्यमांना आणि महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेला मला सांगायचंय, ऐका बघा की हे प्रवीण चव्हाण आणि हे महाविकास आघाडीतले सगळे नेत्यांनी कशा पद्धतीने बनाव केले, कशा पद्धतीने कट केले आणि ते सगळ्यांच्या समोर आहे. कुणीही जाऊन या गोष्टी पाहू शकतात. आता अंबानीच्या घराबाहेर कोणी बरं ठेवली स्फोटक, चित्रताई नक्कीच हा सगळा विषय आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्रानं यावर बरीच चर्चा केली आणि आपण म्हणतात तसं ती त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे. पण अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो आजच्या सगळ्या घडामोडींनंतर उपस्थित होतोय तो हा आहे की आपण आत्ता म्हटलं की पवार साहेबांनी आपली सर्व इकोसिस्टीम ही कार्यरत केली आहे असं दिसतंय आणि इतरही काही लोक यात ॲड होतील अशी भीती आपण व्यक्त केलीत. नक्की ही इतर पुढची लोक कोण आहेत आणि ही शरद पवारांचीच इकोसिस्टीम असं आपण का म्हणता? आतापर्यंत आपण जरांगेंचा जो प्रवास बघितलाय यामध्ये टार्गेट जे आहे ते फक्त देवेंद्र फडणवीस आहे. आज देवेंद्रजींनी सांगितलं की देवेंद्रजींची बदनामी करून कुणाला फायदा होणार आहे, कोण असू शकत? आणि त्यासाठी सांगायची गरज नाही. ज्या वेळेला सकाळी पहिला व्हिडिओ आम्ही पाहिला, मी पाहिला, हे माझं मी तुम्हाला सांगते, आणि ज्या वेळेला त्यांनी सुरुवात केली बोलायला त्यावेळेला लक्षात आलं की ही इकोसिस्टीम लोकसभेत अर्धी ऍक्टिवेट होती, विधानसभेत पूर्णपणे ऍक्टिवेट होईल आणि त्याचं सुधारित रूप दिसेल. म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं की भविष्यातले जरांगे पार्ट टू कोण असेल तर ते हे श्याम मानव असतील. चित्रताई, इतके सगळे धडधडीत पुरावे दिलेले असताना सुद्धा बोला. हा सरिता बोला बोला, पूर्ण करा, आपण बोलत होतात. आता याच्यामध्ये एक मुद्दा माझा राहिला मगाशी की यामध्ये अनिल देशमुख असं सांगतायत की मला चार ऍफिडेव्हिट आणून दिले. आता याच्यामध्ये अनिल देशमुखांकडे पुरावा मागितला तर ते निघून गेले. कशासाठी बनाव करतायत? म्हणजे हे जे सगळा ड्रामा हा जो सगळा चाललेला हा कशासाठी आहे? तुमच्या बद्दलची तुमचीच माणसं, भाजपची नाही, देवेंद्रजी तर मुळीच नाही, तुमचीच माणसं, तुम्ही काय करताय? श्याम मानवांचं म्हणणं आहे की अशा ऍफिडेव्हिटची कॉपी त्यांच्याकडे आहे असं श्याम मानवांचं म्हणणं आहे. पण खरं तर मी परत जरांगेंच्याकडे येते. लोकसभेमध्ये नक्कीच मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे, ज्या पद्धतीचा वाद सध्या सुरू आहे, त्याचा फटका कुठंतरी महायुतीला बसला असं वाटतं. आता जर अशा पद्धतीनं भाजपाच्या विरोधात जरांगे जर मैदानात उतरणार असतील, गावोगावी जाणार असतील, तर विधानसभेत भाजपाचं काय भविष्य आहे? नाही बघा, असं आहे की लोकांची एकदा फसवणूक होऊ शकते. आम्ही विकासाचं काम करतोय. भारतीय जनता पार्टी तळागाळामध्ये जाऊन महायुती, महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार आणि शिवसेना शिंदे, ही महायुतीचं सरकार तळागाळामध्ये जाऊन काम करतंय, प्रत्येक घटकासाठी काम करतंय. आज आपण बघितलं की कशा पद्धतीने युनियन बजेट मध्ये सुद्धा भरभरून असं दान महाराष्ट्राला दिलंय आणि त्याच्यामुळे विकास हाच आमचा एक अजेंडा आहे. कोण काय म्हणतंय लोकांना, मी जसं मगाशी सांगितलं की आमची
जे फेक नरेटिव्ह लोकसभेत चालवलं, लोकांच्या आता लक्षात आलंय की आपण कुठेतरी, पण चित्रातही हेच तुम्ही लोकसभेच्या वेळेला म्हणत होतात, नावावरती आपल्याला हेच लोकसभेतही म्हणत होतात, लोकसभेतही असंच सांगितलं जात होतं की आम्ही आमचं काम घेऊन लोकांपर्यंत जाऊ. आता सुद्धा हीच स्ट्रॅटेजी आहे. मी आजही सरिता तेच सांगते, सरिता मी आजही तेच सांगते, आमच्या नेत्यांचा, महायुतीच्या नेत्यांचा, आमच्या वरिष्ठ नेतृत्वाचा लोकांच्या विकासावरती भर आहे. हम राजनीती के लिए नहीं, राष्ट्रनीती के लिए काम करते है, असे सन्माननीय पंतप्रधान नेहमी म्हणतात. कोणी मत देव ना देव, पण त्या सगळ्यांसाठी आपल्याला काम करायचंय ही शिकवण सगळ्यांसाठी आहे. आणि म्हणून आमचे नेते तुम्ही पाहताय की आज तिन्ही, म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, हे लोकांमध्ये आहे, लोकांच्या विकासासाठी काम करतायत. लोकांना विकासाभिमुख आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे, प्रगतीपथावर न्यायचा आहे, याच्यासाठी दिवस रात्र एक करतायत. आणि हे जनता पाहतीये. एकदा जरूर फसले गेले जातीच्या नावावरती, धर्माच्या नावावरती, संविधानाच्या नावावरती, यावेळेला लोकांमध्ये कुठेतरी मनामध्ये किलमिच भरायचं काम, त्यांच्यात फूट टाकायचं काम केलं. पण सविता, मी तुला विश्वासाने हे सांगतेय, कारण शेवटी लोकांना विकास हवाय. नक्कीच चित्रताई, आपला येणारी रणनीती सुद्धा आपण विस्तृत सांगितली. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, यावर बरीच चर्चा होऊ शकते. शेवटचं सांगते, ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी आमच्या नेत्यावर, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यावरती फक्त त्या ठिकाणी आरोप करू नये. असतील पुरावे तर घेऊन या, जसे आमच्या नेत्याने दिले. आमचा नेता पोकळ बाता करत नाही. आमच्या नेत्या, आज आपण जे काही म्हटलं त्यावर काय म्हणतोय, महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचंय, कृपया तुम्ही कृपया पब्लिक डोमेन मध्ये जाऊन हा महाविकास आघाडीचा प्रवीण चव्हाण काय म्हणतोय प्लीज ऐका. तुमच्याही लक्षात येईल की हा महाविकास आघाडीने काय काय त्यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात. धन्यवाद चित्राताई, आपण आलात झिरो आवर मध्ये आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत. राजकीय आखाड्यात आज सुरू झालेला संघर्ष विधानसभा निवडणुकांपर्यंत सुरूच राहणार आणि त्याकडे आपलंही लक्ष असेलच. आज दिवस पाहिला तर राजकीय पक्षापासून काही सामाजिक संघटनांपर्यंत टार्गेट होतं देवेंद्र फडणवीस. आता त्याचाच प्रमुख भाग होता तो म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा आरोप. आणि त्यावरच होता आपला आजचा प्रश्न, ज्यावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. पहिले बघूया आजचा प्रश्न. मी तुरुंगात गेलो तर भाजपची एकही जागा जिंकून आली नाही पाहिजे, जरांगेचा एल्गार. भाजपला विधानसभा निवडणुकीत फटका बसेल का, 16,000 मतं यूट्यूबवर. 81% म्हणणं आहे होय, 19% म्हणणं आहे नाही. बघूया इंस्टाग्रामवर, 4,000 मतं. 74% म्हणणं आहे होय, 26% म्हणणं आहे नाही. फेसबुकवर 1,500 मतं. 61% म्हणणं आहे होय, 39% म्हणणं आहे नाही. बघूया एक्सचा कौल. 70% म्हणणं आहे होय, 30% म्हणणं आहे नाही. दीड वर्षांपूर्वी कतरमध्ये झालेला फुटबॉल वर्ल्ड कप आठवतोय का? अर्जेंटिनानं तो वर्ल्ड कप जिंकला सुपर स्ट्रायकर लिओनेल मेस्सीच्या जोरावर. खरं तर अवघा वर्ल्ड कप पाहिला तर प्रत्येक संघाचं टार्गेट एकच होतं, ते म्हणजे मेस्सीला रोखण्याचं. आणि त्यासाठी वेगवेगळे चक्रव्यूह रचले. तसंच काहीसं आज देवेंद्र फडणवीसांसोबत होतंय. त्याला कारण आहे आपल्या येणाऱ्या निवडणुका. राज्यात असो की देशात, कोणत्याही निवडणुका लागल्या की सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी प्रचाराच्या रणनीतीला लागतात. त्याच रणनीतीचा भाग म्हणून विरोधी पक्षातील सर्वोच्च नेता, सर्वात प्रभावी नेतृत्वाला टार्गेट केलं जातं. आता ही लढत इतकी अतितटीची झाली आहे की ती फक्त महायुती विरुद्ध महाआघाडी उरली नाही. भाजपला मतदान करू नका
असे जेव्हा मनोज जरांगे सांगतील किंवा म्हणतात तेव्हा मतदान कोणाला करा हा इशारा साफ आहे. आणि तो इशारा महत्त्वाचा ठरतो कारण जरांगेंचा मराठा समाजात मोठा प्रभाव आहे. तसेच राजकारणापासून स्वतःला दूर आहोत असे सांगणाऱ्या अनिसनं सुद्धा आता उघड बाजू निवडली आहे. आर्ट ऑफ वॉर या 5 शतकांहून जुन्या अशा चायनीज युद्धकलेच्या ग्रंथातील एक ओळ सांगते. इफ यू नो युअर सेल्फ बट नॉट द एनिमी, फॉर एव्हरी विक्ट्री गेन्ड यू विल ऑल्सो सफर अ डिफीट. म्हणजेच जर तुम्ही स्वतःला ओळखत असाल पण शत्रू अदृश्य असेल किंवा त्याला ओळखत नसाल तर अशा वेळी मिळवलेल्या प्रत्येक विजयासाठी तुम्हाला पराभवाचाही सामना करावा लागेल. देवेंद्र फडणवीसांचं सुदैव म्हणावं की त्यांना त्यांचे राजकीय शत्रू हळूहळू स्पष्टपणे दिसू लागलेत. जे इतके दिवस उघडपणे मैदानात नव्हते तेही आता समोर येऊ लागलेत. आधीच लोकसभेत सर्व विरोधी पक्षांच्या एकीमुळे भाजपाच्या आजूबाजूला तयार झालेला चक्रव्यूह महाराष्ट्रात अजूनच घट्ट होताना दिसतोय. त्यामुळे आता हा चक्रव्यूह देवेंद्र फडणवीस भेदू शकतील का, आणि भेदला तर परत त्यातून यशस्वी बाहेर पडून सरकार स्थापन करतील का हे 3 महिन्यातच कळेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.